श्रोतेहो नमस्कार। भगवान धन्वंतरी गुरुवर्य नाना जोशी यांच्या आशीर्वादाने सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर येथे मी वैद्य पंकज पवार आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे। आज आपण ट्रिपल अँटीजन थेरपी ही काय असते आणि त्या थेरपीमुळे काय काय आपणास लाभ होणार आहे याचं आपण सविस्तर विवेचन पाहूया। ट्रिपल अँटीजन थेरपी ही मुख्यतः हृदयरोग, उच्च रक्तदाब व मधुमेह या तीन विकारांवर उपयुक्त आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सा व शमन चिकित्सा याचा संपूर्ण याचा मेळ करून म्हणजेच कॉम्बिनेशन करून ही थेरपी डेव्हलप केलेली आहे। आज आपण पाहतो की तीन आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढत आहे। असं म्हटलं जातं की भारत देश हा जसं या तीन आजाराचं एक मुख्य काय म्हणतो आपण त्याला एक जास्तीत जास्त आजार आपल्याला घरोघरी याचं प्रमाण आढळताना दिसतं। तर हे तीन आजार का होतात आणि तीन आजार आपल्याला टाळण्यासाठी काही आयुर्वेदिक उपचार आहेत का आणि या तीनही आजारांचा आपल्याला समूळ नाश करता येतो का याचं सर्व सविस्तर वर्णन आपल्याला गुरुवर्य नाना जोशी यांनी संशोधित केलेली ट्रिपल अँटीजन थेरपी फॉर डायबिटीज, हायपरटेन्शन अँड कार्डियक डिसीजेस। तर आपण प्रथम पाहूया की प्रमेह, प्रमेह म्हणजे प्रमेह जास्त पाणी, आपल्या शरीरामध्ये पाण्याचा अंश जास्त झाला तर ते शरीर घटकामध्ये पाणी जास्त प्रमाणात झाल्यामुळे आपल्याला प्रमेह म्हणजेच मधुमेह हा व्याधी होतो। प्रमेह याला चिकित्सा म्हणजे मेह नत, मेह म्हणजे पाणी, नत म्हणजे नष्ट करणे। तर पाण्याला नष्ट करणे हीच प्रमेहावर मुख्य चिकित्सा होय। त्या अनुषंगाने पाण्याचं प्रमाण कमी पिणे व आपल्या शरीरातील जे अनावश्यक पाणी आहे किंवा त्यामुळे होणारे विकार आहेत त्यासाठी आपल्याला वमनादी चिकित्सेद्वारे आपल्या शरीरातला अग्निवर्धन करून पाण्याचं प्रमाण कमी करणे ही एक सोपी चिकित्सा गुरुवर्य नाना यांनी सांगितलेली आहे। त्याचप्रमाणे हृदयरोग, कार्डियक डिसीजेस याचं प्रमाण जास्तीत जास्त आढळण्यामागे की एक तर जे पक्वाशय आहे त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आम संचिती होते आणि ती आम संचिती झाल्यामुळे आवरण म्हणजे ज्याला म्हणतो आपण आवृत्तत्व, प्राणाचं अपानावर अपानाचं व्यानावर हे आवृत्तत्व निर्माण झाल्यामुळे रक्तामध्ये गाठी निर्माण होतात व हृदयरोगाचे प्रमाण याच्यामुळे वाढतं। तर अशा वेळेस वर्षा ऋतूमध्ये बस्ती चिकित्सा घेतली तर आपल्याला वर्षभर हृदयरोग होत नाही याची गॅरंटी शास्त्रामध्ये दिलेली आहे। त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब ज्याला म्हणतो आपण की हायपरटेन्शन हे आपल्याला व्हायच होऊ नये यासाठी विरेचन व रक्तमोक्षण चिकित्सा ही घेणं प्रत्येकाने आवश्यक आहे। शास्त्रामध्ये हे दिलेलं आहे पण आपण जेव्हा प्रत्यक्षात आपण त्याला प्रॅक्टिकल लाईफमध्ये आणू तर या तीन आजारांवर आपण निश्चितच जय मिळवू शकतो। तत्पूर्वी आम्ही हा प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट म्हणून घेतलेला आहे व यवतमाळ, अमरावती, वर्धा व नागपूर या ठिकाणी सायमल्टेनियसली हा प्रोजेक्ट रन होत आहे। त्यासाठी ज्या रुग्णांना या तीन आजारांवर चिकित्सा आपल्याला हवी असल्यास खाली मी एक गुगल फॉर्म मी आपण दिलेली आहे त्याची लिंक, ती लिंक तुम्ही गुगल फॉर्म फिलअप करून सबमिट करावी आणि जेणेकरून आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा फोन नंबर, ईमेल ॲड्रेस हे सगळं आम्हाला माहिती मिळेल आणि त्या दृष्टीने आम्ही तुम्हाला या तीन आजारांपासून कशाप्रकारे आपल्याला मुक्ती मिळवायची आहे किंवा त्या आजारापासून सुटका मिळवायची आहे, ज्या जन्मभर गोळ्या आपण खातो त्या सोळ्या सुटल्या पाहिजे, तर या दृष्टीने तुम्ही तो फॉर्म फिलअप करावे आणि जास्तीत जास्त या ट्रिपल अँटीजन थेरपीबद्दल आपण जाणून घ्यावे ही नम्र विनंती। धन्यवाद।